उल्लासनगर महानगर पालिका द्वारा रेजेंसी अंटेलिया में बनाया गया 200 बेड का अस्पताल पिछले दो सालों से उद्घाटन की प्रतीक्षा में है। दरअसल कोरोना काल में पालिका द्वारा बनाए गए इस अस्पताल का उद्घाटन न होने से करोड़ों के मशीन धूल खाते हुए पड़े हैं। साथ ही ऑक्सीजन का प्लांट भी इस भव्य अस्पताल में बनाया गया है। कोरोना काल में इस अस्पताल का इस्तेमाल किया गया, पर कोरोना के खत्म होते ही अस्पताल अब इस्तेमाल न करने से धूल मिट्टी की चपेट में है। 200 बेड के साथ इस भव्य अस्पताल में वेंटिलेटर जैसी अत्याधुनिक सुविधाएं भी मौजूद है। उल्लासनगर महानगर पालिका का आधुनिक अस्पताल होते हुए भी लोगों को इलाज के लिए सरकारी मध्यवर्ती अस्पताल जाना पड़ता है। इसी वजह से नागरिकों द्वारा इस अस्पताल को जल्द से जल्द शुरू करने की मांग की जा रही है। हम लोगों को खूब त्रास होतो, कारण इतने रस्ते बरोबर नहीं है। आम्हाला रात्री विरात्री कोणा अचानक घटना झाली किंवा काही इमर्जन्सी आली, आम्हाला लई लांब जायला लागतो। सेंट्रल उल्हासनगर नाहीतर रुक्मिणी हॉस्पिटल, इथून 2 वर्ष झाले हा रेडी आहे, करोडो रुपये खर्च केलेत, अजून काय आम्हाला लाभ भेटला नाही। तर याच्या पुढे महानगरपालिका करते काय, आम्हाला तोच प्रश्न पडला आहे। जेव्हा हा हॉस्पिटल पहिले बनलं त्याच्यानंतर याला कोविड घोषित केला होता, तिथं तुम्ही पाठीमागं बघू शकता UMC COVID-19 हॉस्पिटल पण त्यांना नाव दिलेत। पण ठीक आहे, कोविड गेला कोविड नाही, पण त्याला नॉर्मल हॉस्पिटल करून जे पण आहे गोरगरिबां जनतांसाठी त्याला सेवा देणं अत्यंत गरजेचं आहे, पण असं काहीच बघायला भेटत नाही। गेलं वर्ष 2 वर्ष आम्ही बघतो या हॉस्पिटलचं आहे, तुम्ही बघू शकता तसंच आहे, फक्त सिक्युरिटी येते आतमध्ये आहे, इक्विपमेंट आले आहेत भरपूरमध्ये, इक्विपमेंट आले आहेत, व्हेंटिलेटर वगैरे आले आहेत, पण एवढं वेळ लागतं आहे की लोक इथं येऊन आम्हाला विचारत आहे की कधी सुरू होणार हॉस्पिटल, पण आम्हाला पण माहीत नाही तर आम्ही त्यांना काय सांगू। पण आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर चालू झालं पाहिजे, जे पण गोरगरीब जनता त्यांना ह्याचं म्हणजे लाभ घेणं आतून गरजेचं आहे, आणि महानगरपालिकेने थोडं याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे।